ऋचा उठ। हेलो। यस पोचलो पण इथून पुढे गाडी नाही जात। चला घाटात कोण झोपतो ग आणि? अगं खिडक्या उघड्या होत्या, मस्त झोप लागलेली। ठीक आहे चला। तू कधी केलंय ट्रेकिंग आधी? मी एकदाच केलंय। तू? मी पण एकदाच केलंय, फार नाही। ए तू ती बुक आणली आहे ना पाटेश्वरच्या इन्फॉर्मेशन वाली? हो हो आणली आहे ना। हे इथे एक मंदिर दिसते, थांबूया। हा चालेल। गणपती आहे रे। बाजूला कोण आहे? रिद्धी सिद्धी। जनरली खूप कमी मंदिरांमध्ये गणपती सोबत या दोघी असतात। मी तर पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिलं म्हणून मला प्रश्न पडला। सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात पण गणपतीने करतात। ट्रेकच्या सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर लागलंय, म्हणजे पोहोचेपर्यंतचा प्रवास सुखरूप। बाप्पा एनर्जी द्या। गणपती बाप्पा मोर्या। माय गुडनेस, कमाल। कमाल इकडे ना। नाही नको। अगं रिचा हळू इकडे येऊन बघ ना। नाही नको। अगं एक तुला कळतंय का? ऐक ऐक ऐक, साधारण आपण डोंगराच्या मध्यावर आहोत एवढ्या चढावर आणि दोन्ही बाजूला एवढी व्हॅली आहे। मला काळजी बाळा तुझी, ये ना उतर ना। अगं तू टेन्शन नको घेऊ ग, मज्जा येते, ये इकडे ये। गौरी गौरी तिकडे काय ऐकू नाही गौरी ओरडायला? ए गप्पे ये इकडे, वाटलंच होत मला। बाय रिचा। गौरी बाय। तू पण तर सोडून गेली ना मला, आता मी चालले बाय। सोड पडेल आई सपत। ऐक असं एवढ्या कराचं देऊळ आहे। येस ए कथक मध्ये खूप असेल ना डान्स फॉर्म्स आणि इनफॅक्ट डान्सचाच गॉड नटराज असतो म्हणजे शिव। करेक्ट करेक्ट। कथक मध्ये तर हा तांडव आहे ना हा खूप मेन फॉर्म असतो। हा तांडव डान्स फक्त मोस्टली पुरुषच करतात, कारण की हा शंकरद्वारा केला जातो। त्याच्यासोबत पार्वती ही नाचते आणि ही तिचा डान्स फॉर्मला लास्य नृत्य म्हणतात, कारण की ते सौंदर्याचं प्रतीक असतं। सावली सावली यार आली। हा बस अर्ध्या रस्त्यावर आपली ही हालत आहे। रोज येत असतील का लोक? येत असतील, म्हणजे आसपासच्या गावातले ते येत असतील ना। गडा होत असेल त्यांचं। अरे आपण पोहोचलो लास्ट। हे पुष्करणी आहे ना? हा म्हणजे तलाव मी वाचले। तिकडे लिहिलंय काहीतरी बघ, श्री सद्गुरु गोविंदानंद सरस्वती मठ। हे तेव्हा तिकडे काहीतरी एक्साइटिंग आहे। हे वाव कूल। हे वाव किती पिंडी आहेत बघ। कूल यार ते बघ ना यार, तिथे बघ ती मोठी पिंड आहे आणि त्याच्यावर त्याच्यावर बघ शंकर कोरला आहे। चला आत बघू। हम्म
अरे एवढं जुनं बांधकाम म्हणे तरी एवढं भारी कसलं यार हे. चला चला केवढी मोठी पिंड आहे. हनुमान सगळ्या देवांचे दर्शन होत आहे. शेप बघ आणि ते किती स्मूथ आहे बघ त्याचा सरफेस आणि शाईन आहे बताल. हो तेच ना. यार ते किती शांत ते आपला आवाज घुमतोय. तिकडे इतकं ओरडत होते तिकडे नाही ऐकू आला आवाज. तिकडे काय होत बाळा. ऐ शपथ वाव. हे बघ दीपमाळ. हे बघ हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ना रिचा ते सगळं स्ट्रक्चर हेमाडपंथी आहे. बसूया चल. हा पाटेश्वर साताऱ्याच्या जवळपास असलेले अनेक भरपूर झाडी आहे. इथे अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात आणि हे मुख्य मंदिर आहे. ओके सर्व दर्शन घेऊन येऊ आपण. हा पहिले दर्शन घेऊयात आणि मग. हे बघ सभागृहाचे जरा पिलर्स वेगळे आहेत ना. हो वेगळंच आहे बघ कार्विंग सगळं. कासव बघ. पण घंटाच नाहीये कासवच्यावर. जनरली असते ना कासव. हो असेल पुढे बघूया ना. नाही आहे बघ कुठेच. हे वाव शंकरची मूर्ती सुंदर आहे ना यार. आणि ही पिंड पण बघ ना फारशी उंच अशी नाहीये पण रेखी आहे. ती घंटा. अरे हा आणि ना बघ तुला माहिती काय ते दिवा आहे. आणि बहुतेक पूजा होते इकडे. हा कुठे जरा फ्रेश वाटतात ना गंध वगैरे. इथे खरं ध्यानाला बसलं पाहिजे. चल बसूया 5 मिनिटे. बघूया आता काय काय माहिती दिली आहे. इंटरेस्टिंग. विष्णूची मूर्ती आहे झोपलेल्या अवस्थेतली. कमाल आहे ना. सुंदर आहे यार. आणि नाग पण आहे. तिथे पण आहेत काही पण त्यांचं काही शेप वरून पण कळत नाही आणि काही त्यात लिहिलं पण नाही. आणि ते बघ ती गणपतीची आहे पण डिफरंट आहे ती काहीतरी. बघ ते चेक कर काय. एक मिनिट थांब. गणपतीचं मग अशी काहीतरी वाचलं. हा स्त्री रूपातला गणपती तरी है ना.
पहिल्यांदाच बघितलंय मी तर. नाही मी ऐकून आहे की काही मंदिरांमध्ये आहे पण पाहिलं नाही मी कधी. बरच काही असेल, खूप असणार. बाहेरचं पण राहिलंय आपलं बघायचं. हा सर नशी पुस्तक आणलंय इन्फॉर्मेशन साठी, आता काही कळलंच नसतं आपल्याला. चल आता बाकीचे बघू सगळे. हो तिथे कुठली तरी देवी आहे. हा इथे लिहिले एकमुखी ब्रह्मादेव आणि सरस्वती. मग हा ही सरस्वती असणार देवी म्हटलं आणि हे एकमुखी ब्रह्मदेव. त्याला गंध वगैरे लावलाय व्यवस्थित, है ना? पूजा वगैरे करत असते. ऑफकोर्स करत असणार यार. चल दुसरं बघू. हा नेक्स्ट के चतुर्मुख शिव. ओ वाव ते सुंदर आहे. हा ना यार, जनरली ब्रह्माला, जनरली म्हणजे ब्रह्माला तीन तोंड असतात, शंकराचे चार तोंड नाही पाहिजे. आणि इथे पण पिंड आहे बॉस. ह्या पिंडीचा आकार वेगळा आहे पण कमाले. सांग दुसरी. सो ये है ही देवी वाटती कुठली तरी. हा तिला खूप आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहेत. अष्टदशभुजा महिषासूर मर्दिनी चामुंडा. चामुंडा देवी काली माता नाही. त्याच्या बाजूला पण एक दोन मूर्ती आहेत बघ छोट्या छोट्या, पण त्या कशाच्या त्याचं नाही दिलं इथे. एनिवे चला आता ओके. एक गुहा आहे इकडे, केव्ज आहेत, तर आपल्याला बघायला लागतं कुठे होते. इकडे असते. अरे रस्ता संपतच नाहीये, कुठे गुफा काय मिळतच नाहीये यार. बघ ना अयो झालं, डेड एंड आला. आता आता कुठे जायचं? चुकलो. आता काय उडी मारायची इकडून असेल इथे कुठे तरी. अरे यार इथे गुफा असणार होते तर कुठे. केवढी मोठी आहे ही पिंड. वाव प्रत्येक पिंड वेगळी, प्रत्येक पिंड प्रत्येकाच एक वैशिष्ट्य आहे. वाव पाटीश्वरच्या दुसऱ्या भागात आम्ही दाखवणार आहोत इथल्या केव्ज मध्ये दडलेली सुंदर शिल्प आणि सगळीकडे पसरलेल्या शंकराच्या शेकडो पिंडी. हा अनुभव घेण्यासाठी पाटेश्वरचा दुसरा भाग नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा ऑसम टू सम. पाहत रहा व्हायरस मराठी.